Hello students, how are you? Hope you all are doing well. Students, in last part we learn about the tobacco consumption. Now in this part we will learn about the alcoholism. So what is alcoholism? Alcoholism means काय? तर consumption of alcohol. So या part मध्ये आपण काय शिकणार आहे? Alcoholism बद्दल. So let us start. Alcoholism means काय? तर मद्यपान. आता बघूया मद्यपानाबद्दल. मद्यपान म्हणजेच काय? तर आपण जेव्हा अल्कोहोल इंटेक हा वाढवतो, अल्कोहोल इंटेक जेव्हा इन्क्रीज होतो तेव्हा बॉडीमध्ये वेगवेगळे चेंजेस होतात. आता ते वेगवेगळे चेंजेसमुळे वेगवेगळे डिसीजेस अटॅक करतात. तर आता बघा वेगवेगळे डिसीजेस कसे अटॅक करतात. तर अल्कोहोलचे आणि कोणते कोणते ऑर्गन्स डॅमेज होतात, तर तसं तर सगळ्याच ऑर्गन्सला याचा परिणाम पडतो, पण प्रामुख्याने मेजरली इंटेस्टाइन्स. त्याच्या व्यतिरिक्त काय? तर स्टमक, मोस्ट ऑफन लिव्हर. अल्कोहोलचा सगळ्यात जास्त परिणाम कशावर पडतो? लिव्हर. त्याच्यामुळे काय होतात, जे लोक जास्त अल्कोहोल कन्झम्पशन करतात त्याचे काय होतात? लिव्हर फेल होतात. सो अल्कोहोल कन्झम्पशन इज ऑल्सो इंजुरियस फॉर द हेल्थ लाईक टोबॅको कन्झम्पशन. सो आपण काय अल्कोहोल कन्झम्पशन काय केलं पाहिजे? स्टॉप केलं पाहिजे. बघा आपल्या सराउंडिंगमध्ये अशा खूप सगळ्या अडिक्शन्स असतात. सो अल्कोहोल सोडून पण वेगवेगळ्या ॲडिक्शन म्हणजे काय? तर ड्रग्ज. सेकंड इज ड्रग्ज टू. ड्रग्ज इज ऑल्सो अन ॲडिक्शन्स. वन ऑफ द ॲडिक्शन जसे कोकीन किंवा वेगवेगळे असतात जे आपल्याला बॉडीमध्ये लाईक अल्कोहोल अँड टोबॅको ड्रग्ज पण असेच वर्क करत असतात. त्याच्यामुळे काय होतो, आपल्या नर्वस सिस्टीमवर त्याचा परिणाम होतो. नर्वस सिस्टीमवर परिणाम झाल्यामुळे ब्रेन डॅमेज होतं किंवा ब्रेन हॅमरेज होतो, त्याच्यामुळे अख्खी बॉडी कोलॅप्स होती. हे पण इट इज ऑल्सो अ थ्रेट ऑफ कम्युनिटी हेल्थ. इट इज ऑल्सो ऑफन ऍक्ट ॲज अ हेल्थ ऑफ कम्युनिटी. सो बघा आता ह्या ड्रग्ज किंवा हे अल्कोहोलमुळे लिव्हरवर जे परिणाम होतात त्याच्यामुळे वेगवेगळे कॅन्सर्स होत असतात. लिव्हर कॅन्सर, ब्लड कॅन्सर, ETC, खूप सगळे असे कॅन्सर ह्याच्यामुळे होत असतात. तर बघा आता हे अल्कोहोलिझममधून बाहेर निघण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर अल्कोहोलिझममधून बाहेर निघण्यासाठी आपण डॉक्टरांना कन्सल्ट केलं पाहिजे. बघा अल्कोहोलिझम किंवा टोबॅको ह्याच्यामधून बघा टोबॅकोमध्ये एक हे असतो निकोटीन. दिस इज सो इंजुरियस फॉर द हेल्थ. आता बघा ह्याचं सगळ्याचं कन्झम्पशन कमी करण्यासाठी आपल्याला कोणाला कन्सल्ट करायला लागेल? डॉक्टरांना कन्सल्ट करायला लागेल. सो तुम्ही काय केलं पाहिजे, हे सगळं करण्यासाठी डॉक्टरांकडे चेकअप करायला जायला पाहिजे, त्यांचे राय विचारली पाहिजे, त्यांच्याकडून फॉलोअप घेतला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय केलं पाहिजे? सो ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही केलं पाहिजे की फूड, न्यूट्रिशनल फूड, ज्याच्यातून तुम्हाला न्यूट्रिशन मिळेल असं फूड खाल्लं पाहिजे. त्याच्यानंतर एक्सरसाइज ही पण केली पाहिजे, ज्याच्यामुळे तुम्हाला बॉडीवर ह्याचा परिणाम पडणार नाही. बियॉन्ड दॅट काय केलं पाहिजे, तुम्ही तुमच्या हॉबीज जोपासल्या पाहिजे. जसं तुम्हाला जर गाण्याची आवड असेल, तुम्हाला जर लिहिण्याची आवड असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जोपासल्या पाहिजे, जेणेकरून तुमचं बाकीच्या अडिक्शन्सवर लक्ष कमी जाईल. सो या पार्टमध्ये आपण या सगळ्या गोष्टी शिकलो की ॲडिक्शन आपल्याला किती हार्मफुल परिणाम आपल्या बॉडीवर करतो. तुम्ही पण आणि तुमच्या आजूबाजूचे लोक पण ॲडिक्शन करत असेल तर तुम्ही त्याचे परिणाम त्यांना समजून सांगितले पाहिजे. सो या पार्टमध्ये आपण या सगळ्या गोष्टी शिकलो. थँक्यू.